न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपल्या बरोबर सेलिब्रिटी अँकर आहेत डॉक्टर नेहा राजपाल. पेशाने एमबीबीएस असलेल्या नेहानं संगीतातच करिअर करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे तिच्या करिअरची वाटचालही तितक्याच यशस्वीपणे सुरू आहे आणि आता तिनं पुढचं पाऊल टाकलेलं आहे आणि ते म्हणजे तिने एक सिनेमा निर्मिती करण्याचंही ठरवलेलं आहे. त्याचं चित्रीकरणही सुरू झालेलं आहे. आपण त्याच नेहाशी आज बोलणार आहोत त्या सिनेमाविषयी, तिच्या एकूण करिअरविषयी, पण त्याबरोबरच ते आपल्याला काही बातम्या सुद्धा सांगणार आहे. आपण सर्वप्रथम नेहाचं स्वागत करूया झी 24/7 स्टुडिओ. नेहा, खूप खूप स्वागत आहे झी 24/7 स्टुडिओ मध्ये. नमस्कार. तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, काही गाणी आम्हाला ऐकायची आहेत, पण त्याआधी आपण बातम्यांकडे वळूया. मुंबईचा डब्बेवाला तुमच्या घरी येताना आता काही वस्तूही घेऊन येणार आहे. फ्लिपकार्टने एक सॉलिड आयडिया लढवली आहे, पाहूयात काय आहे ती आयडिया. रिद्धीसिद्धीला नवजीवन देणाऱ्या वाडिया हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना खरोखरच हॅट्स ऑफ. आज आपल्या बरोबर एक डॉक्टरच स्वतः आहेत, डॉक्टर नेहा राजपाल आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. डॉक्टर नेहा, जेव्हा आपण अशा केसेस पाहतो तेव्हा खरोखरच मनाला वेदना होतात, कारण इतक्या चिमुकल्यांचं आयुष्य पुढे कसं जाईल याची चिंता तर असतेच, पण त्याचबरोबर डॉक्टरांनी मात्र यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे, त्या मुलींना नवीन जीवन मिळालेलं आहे. आणि आणखीन एक असं या अनुषंगाने आणखीन विचारायचं आहे, तुमचा पुढचा सिनेमाही सयामी ट्विन्सवर आहे, काय सांगशील हे सगळं बघितल्यानंतर डोळ्यासमोर काय आलं. इनफॅक्ट सॅमीज ट्विन्स हे कंजॉईन ट्विन्स असतात, म्हणजे एकमेकींना जुळलेले असतात, पण आमचा जो चित्रपट आहे तो आयडेंटिकल ट्विन्सचा आहे, ज्याच्यात ते सेपरेटेड आहेत. म्हणजे जरी एका त्या अंड्यातून झालेली दोन बाळ असतात, ते सारखेच दिसतात, सारखेच वागतात आणि सारखेच असतात कम्प्लिटली, कारण त्यांचं जेनेटिकली ते जवळजवळ सारखे असतात. त्यामुळे फार इंटरेस्टिंग हा सब्जेक्ट आहे आणि अनेक वर्ष हाताळलेला हा सब्जेक्ट आहे, त्यामुळे असं वाटलं की नाही हा आता वेगळा विषय आपण मराठीत आणावा आणि त्याच्यावर काहीतरी वेगळं एंटरटेनिंग काहीतरी दाखवावं, जेणेकरून काहीतरी छान कलाकृती सगळ्यांसमोर येईल. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपल्या बरोबर सेलिब्रिटी अँकर म्हणून आलेले आहेत गायिका डॉक्टर नेहा राजपाल. आपण त्यांच्याशी बोलूया. नेहा, आम्ही तुम्हाला अनेकदा अनेक सुंदर गाणी गाताना ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे गाताना, अल्बम तुमचे पाहिलेले आहेत, हिंदी मराठी या सगळी संगीत क्षेत्रात तुमचा वावर आम्ही पाहिलेला आहे, मात्र आता तुम्ही सिनेमा निर्मितीत उतरत आहात. ही सिनेमा निर्मिती करायचं का मनात आलं आणि विषय कोणता तुम्ही निवडलेला आहे. बेसिकली काय, मराठी सिनेमा हा आता बॉक्स ऑफिसवरही खूप छान करायला लागलाय. म्हणजे आधी असं होत असायचं की 10 चित्रपट रिलीज होतात आणि आता 100 रिलीज होतात. त्यात कॉन्टेंट ड्रिव्हन मराठी चित्रपट फारच चांगला चालतो आणि लोक खूप छान प्रतिसाद देतात, म्हणून मला वाटलं की आता जे 10-15 वर्ष मराठी इंडस्ट्रीत जो वावर माझा झालेला आहे, सगळे फ्रेंड्स झालेले आहेत, त्यांना त्यांचं एक्सपर्टीज वापरून का नाही एक प्रोडक्ट तयार करावं आणि व्हॉट बेटर दॅन अ मराठी फिल्म. त्यामुळे मराठी फिल्म निर्मिती करायचं ठरलं आणि अनेक फ्रेंड्सच्या सपोर्टने छान एक स्टोरी तयार झाली, स्क्रीन प्ले तयार झालं, प्री प्रोडक्शन जोरात चाललंय आमचं, वी आर गोइंग ऑन फ्लोर एप्रिलमध्ये आणि खूप असं छान सगळं जुळून आलेलं आहे. आणि त्यात निर्मिती क्षेत्र, एक आर्टिस्ट डोमेन मधून निर्मिती क्षेत्रात जाणं हा मोठी जर्नी आहे आणि फार धाडसी जर्नी. विशेषतः आता सध्या खूप चॅलेंजेसही आहेत निर्मिती क्षेत्रात, विशेषतः मराठी. अगदी अलीकडे किंवा काल परवापर्यंतच वाद सुरू होता मल्टिप्लेक्स आणि मराठी निर्माते, आणि आता तिकडे 12-9 मध्ये मिळणार आहे, पण त्याचबरोबर एक वादही असा शोभाडेने होऊन घेतला तो आपल्याला माहिती आहे. काय वाटतं या सगळ्या वादाचा विचार करताना, खूप चॅलेंजिंग वाटतं मला. मला असं वाटतं की खरंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून एक सपोर्ट निर्मात्यांना आवश्यक आहे. मल्टिप्लेक्स ची मोनोपोली खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे स्लॉट्स तेच ठरवणार की तुम्हाला कुठले स्लॉट्स मिळणार. ऑब्व्हियसली लय भारी जर चित्रपट असेल आणि त्यासोबत समजा सलमान किंवा कुणाचा तरी मोठा चित्रपट असेल, तर लय भारी एवढा मोठा चित्रपट असूनही त्याला मे बी प्राईम स्लॉट मिळणार नाही, पण अमेय खोपकरजी आणि बाकी सगळ्यांनी मिळून तो एक धाडसी निर्णय घेतला आणि ते पुढचं स्टँड की नाही, आपल्याला प्राईम स्लॉट हवाय तर हवाय, कारण ऑडियन्स तिकडेच जातो, त्या स्लॉट्स मध्येच बेसिकली जातो. खूप खूप चॅलेंज आहे तुमच्या समोर आता, एक तर एक पहिला प्रयत्न आहे निर्मितीचा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा इथं आल्याबद्दल. आणि तुम्ही इतक्या बातमी जी वाचलेली आहे तीही आम्हाला आवडलेली आहे, प्रेक्षकांनी नक्कीच आवडलेली असेल, त्यासाठी खूप धन्यवाद. मात्र त्याचबरोबर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे काकणचं टायटल सॉन्ग खूप गाजतं आहे, तर जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी टायटल सॉन्ग हे काकणचं. जगण्याची आशा
या मनाची भाषा तू ना बोलता ना ऐकता समजून घेना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला उजळे तुझ्या हसूने कणकण खूप शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.